संपूर्ण जगात थैमान घालत असलेल्या कोरोना महामारीच्या संकटात सर्वस्वपणाला लावून काम करणारे कोरोना योद्धे आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचारी ग्रामपंचायतीतील स्वच्छता कर्मचारी व पत्रकार यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या नागरिकांबद्दल सामाजिक बांधिलकी शिवाजी क्रेडिट सवार सहकारी संस्थेने आपुलकी जपून केलेले कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन मांजरी प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब यादव यांनी केले. मांजरी तालुका चिकोडी येथील शिवाजी क्रेडिट सवार सहकारी संस्थेतर्फे कोरोना महामारी काळात कोरोना योद्धे म्हणून काम केलेल्या आशा स्वयंसेविका अंगणवाडी कार्यकर्त्या ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी पत्रकार व आरोग्य सेवेत काम करणारे कर्मचारी यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट वितरण प्रसंगी ते बोलत होते. या संस्थेच्या वतीनं जी ही कोरोनाची परिस्थिती जगामध्ये आणि देशामध्ये निर्माण झालेली आहे त्यासाठी आमच्या गावामध्ये या कोरोनासाठी झटत असलेले सरकारी डॉक्टर नर्स आशा कार्यकर्त्या पंचायतीचे कामगार सफाई कामगार गावातील पत्रकार बंधू यांना एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही या आमच्या संस्थेच्या वतीनं त्यांना थोडी मदत म्हणून किट द्यायचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तरी मी ज्यांची ज्यांची नावं वाचतो त्यांनी या ठिकाणी येऊन येणार आहोत त्यांनी या ठिकाणी येऊन किट घेऊन जावं अशी मी त्यांना आम्ही त्यांना विनंती करतो. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र भोसले हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सनत कुमार पाटील दादासाहेब भोजकर शशिकांत पाटोळे सुशांत लंबुगोळ हे उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत प्रधान व्यवस्थापक सुखदेव पाटोळे यांनी केले. कोरोना महामारीच्या काळात अनेकांना आपले मौल्यवान जीव गमवावा लागला मात्र अशा काळातही आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची आरोग्य तपासणी बरोबरच स्वच्छतेचे काम करणारे कर्मचारी यांचे कार्य लाख मोलाचे आहे अशांचा गौरव केला पाहिजे असे शिवाजी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक काळबिरे संचालक मोहन लोकरे परशुराम तोरसे विश्वास रसाळे ज्ञानेश्वर पाटोळे जहांगीर कोतळी बबरुवाहन सहारापुरे विठ्ठल टोनपे बाळासाहेब काडापुरे शिवाजी रोडे दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमर यादव यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रसेन कदम यांनी करून आभार मानले.